तुरट चवींच्या पदार्थांचा शरीरावरती काय परिणाम होतो हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला विचारतो की तुरट पदार्थ ज्यावेळेला आपण खातो त्यावेळेला आपल्याला तोंडामध्ये कसं वाटतं हे तुम्ही आठवून बघा. गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की आंबट चवीच्या पदार्थांचा फक्त विचार करा तोंडाला पाणी सुटेल. तसंच एक्झॅक्टली अपोजिट तुरट चवीचे पदार्थ जर आपण जिभेवर ठेवले तर तोंड पूर्ण सुकून जातं आणि कुठल्याच दुसऱ्या पदार्थांची चव लागत नाही. म्हणजे तुरट चवीमुळे काय होतं की तोंडामध्ये रुक्षता येते, ड्रायनेस येतो आणि ड्रायनेस आल्या कारणाने दुसरा कुठला पदार्थ जर तुमच्या जिभेवरती गेला तर तुम्हाला त्याची चवही लागत नाही. तर सर्वात पहिले आपण बघूया तुरट चवीच्या पदार्थांचा शरीरावरती काय परिणाम होतो आणि त्याचे काय फायदे आहेत. सर्वात पहिलं म्हणजे तुरट चव जी असते ना ही पित्त कमी करणारी आहे. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल, सारख्या सारख्या उलट्या होत असतील आणि डोकं दुखत असेल, पोटामध्ये जळजळ होत असेल, सारख्या सारख्या आंबट गुळण्या येत असेल तर त्यावेळेला तुरट चवीचे पदार्थ जर तुम्ही घेतले तर हे सगळं थांबू शकतात. कारण तुरट चवीचे पदार्थ हे वीर्यामध्ये थंड असतात आणि सुकवणारे असतात आणि त्याचबरोबर पित्त कमी करणारे असतात. तुरट चवीच्या पदार्थांचा आणखीन एक चांगला फायदा असतो तो म्हणजे असा की तुरट चवी ज्या असतात ना ह्या विषद गुणाच्या असतात. आता विषद म्हणजे काय? तुम्ही म्हणाल की हे कसला शब्द आहे हा विषद? विषद म्हणजे स्वच्छ करणारा जो गुण असतो ना तो. आणि या स्वच्छ करण्याच्या गुणाने तुरट चवीचे पदार्थ रक्त शुद्ध करण्याची किंवा रक्त स्वच्छ करण्याचं काम सुद्धा करतात आणि त्यामुळे आपलं रक्त शुद्ध होतं आणि रक्त शुद्ध झाल्या कारणाने आपली त्वचा चांगली होते. त्वचा चांगली झाल्या कारणाने आपल्या चेहऱ्यावरती चांगला ग्लो येतो आणि त्याचबरोबर संपूर्ण शरीरावरची जी आपली त्वचेची कांती असते ना ही चांगल्या प्रकारे होते. तुरट चवीच्या पदार्थांचं आणखीन एक फायदा असा आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला जखमा होतात, कुठेतरी जखम होते आणि ती भरत नसते त्यावेळेला तुरट चवीच्या पदार्थांचा लेप लावला जातो. म्हणजे अनेक वेळेला बघा की पोटामध्ये सुद्धा अल्सर्स होतात आणि हे आपल्याला माहिती नसतात, पण आपण काहीतरी अन्न खातो, मग जळजळ होते, मग डॉक्टर एंडोस्कोपी सांगतात आणि त्या ठिकाणी आपल्याला अल्सर सापडतात. तर हे जे अल्सर असतात ना हे सुद्धा हील करण्याचं काम तुरट चवीचे पदार्थ खूप चांगल्या प्रकारे करतात. म्हणून तुरट चवीच्या पदार्थांना व्रण रोपक असं म्हटलेलं आहे. म्हणजे व्रण जे असतात, ज्या जखमा असतात, त्यांचं रोपण करण्याचं काम हे तुरट चवीचे पदार्थ करतात म्हणून त्याला व्रण रोपक म्हणतात. आता तुरट चवीच्या पदार्थांचे फायदे सांगतो. मी तुम्हाला चवींचा फायदा सांगतोय. म्हणजे या चवीच्या कॅटेगरीमध्ये जेवढे पदार्थ येतात ते मॅक्झिमम करून हे काम करतात. यांना काही अपवाद हा नक्कीच असू शकतो. आता तुम्ही म्हणाल की तुरट चवीचा आम्ही कुठे काय खातोय, आम्हाला काय तुरट चवीचे पदार्थ खायची सवयच नाही. पण मित्रांनो, तुम्ही आवळा खाल्लाय का? आवळ्याचा ज्यूस घेतलाय का? आवळा हा आंबट नसून तुरट चव प्रधान पदार्थ आहे. म्हणजे आवळा जो असतो ना त्याला तुरटच चव सर्वात पहिले येते. त्यानंतर तुम्ही इतर कुठलीही फळं घ्या, ती ज्या वेळेला कच्ची असतात त्यावेळेला ती तुरट असतात. केळं हे एक उदाहरण घेऊया आपण. तर केळं जे असतं ना हे गोड असतं, पण जर तुम्ही कच्चं केळं खाऊन बघितलात तर ते तुरट असतं. आणि ज्या वेळेला जखमा होतात त्या जखमांवरती केळ्याचा सालांचा लेप लावण्याची प्रथा आहे. तुरट चवीच्या पदार्थांचा आणखीन एक चांगला फायदा असा आहे तो म्हणजे ते फॅट कमी करायला मदत करतं, त्यानंतर रक्त शुद्धी करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे रक्तामध्ये जर मेद वाढलेला असेल तर ते कमी करण्यासाठी सुद्धा तुरट चवीचे पदार्थ चांगला फायदा होतो. आता याच्यामध्ये स्पेसिफिकली कुठले पदार्थ काम करतात हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. ते म्हणजे सगळ्यात पहिलं आवळा. आवळा रक्त शुद्ध करण्यासाठी खूप मदत करतं. आणि दुसरं म्हणजे हरडा. हरडा जो असतो ना तो सुद्धा तुरट चवीचाच आहे, पण हरडा पचन चांगलं घडवून आणतो आणि त्याचबरोबर फॅट कमी करण्याचं काम सुद्धा खूप चांगल्या प्रकारे करतो. आता तुरट चवीचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे एकच आहे, तो म्हणजे शरीरातलं पाणी सुकून देतो, शरीरातली स्निग्धता कमी करतो, तसंच आतड्यांमधली स्निग्धता सुद्धा कमी करतो आणि त्याच्यामुळे मलाला कठीणता येण्याची शक्यता असते आणि मग त्यामुळे कडक संडासला होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्याचबरोबर तुरट चवीचे पदार्थ जर जास्त प्रमाणामध्ये आपण घेतले तर कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता असते आणि ही कॉन्स्टिपेशन झाल्या कारणाने वात वाढू शकतो, पोटामधला वात वाढू शकतो आणि मग त्याच्यामुळे गॅसेस होणं, पोटामध्ये अनकम्फर्टेबल होणं हे त्रास होऊ शकतात. त्यामुळे तुरट चवीच्या पदार्थांचं सुद्धा अति प्रमाणामध्ये वापर करणं अयोग्यच आहे. तर मित्रांनो, ही झाली आपली षडरसांची सिरीज. तुम्हाला षडरसांची सिरीज नक्कीच आवडली असेल. हे व्हिडिओ पहिल्यापासून बघा. रस म्हणजे चवी आपल्या शरीरावरती कशा प्रकारे काम करतात याचं शास्त्र शुद्ध माहिती तुम्हाला या सर्व व्हिडिओमध्ये मिळेल.
तुम्ही जर ते व्हिडिओ बघितलेले नसतील तर पुन्हा जाऊन नक्की बघा. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा.